हेडलाइंस, प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ। 7 संघर्षावरील सुनावणी पुन्हा टळली, आता उद्यापासून पुन्हा नियमित सुनावणी, 7 जजेसच्या बेंचकडे प्रकरण वर्ग करणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या वैफल्यातून फडणवीसांचे बिनबुडाचे आरोप, फडणवीसांच्या गौप्य स्फोटावर राऊतांचं परखड मत। खड्डे आले की राजेश टोपेंचा मतदार संघ आला, भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची राजेश टोपेंवर खोचक टीका। मुंबईमधील टँकर चालकांचा संप अखेर माग, फडणवीसांच्या आश्वासनानंतर संप मिटला। बीडच्या खंडोबा मंदिराची 150 एकर जमीन चोरली, मंदिराकडे आता फक्त 15 एकर जमीन शिल्लक राहिल्याची माहिती। आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तुर्कीतील भूकंपग्रस्तांना वैद्यकीय सहाय्य, औषधी, संरक्षणात्मक वस्तूंची तब्बल 7 कोटींची मदत।